नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. उद्या श्रावण मंगळवार आणि दुर्गाष्टमी, तर हा योगायोग आलेला आहे. तर आपल्याला 11 लवंगांचा अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे. घरावर कुलदेवीची अखंड कृपा राहील, कितीही कठीण इच्छा पूर्ण होईल. आज सर्व संकट अडचणी प्रॉब्लेम दूर होतील. कुलदेवीचे कृपा आशीर्वाद राहण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर हा उपाय कसा करायचा आहे, कधी करायचा आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे. त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आणि तुम्ही अजून जर आपल्या पूजा हॉबी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा. तर उद्या श्रावण मंगळवार आणि दुर्गाष्टमी. उद्या हा श्रावणातील दुसरा मंगळवार आलेला आहे आणि दुर्गाष्टमी देखील आहे. तर आपल्याला हा अत्यंत प्रभावशाली उपाय करायचा आहे. त्या अगोदर सकाळी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे. उठल्यानंतर आपल्याला अंगण स्वच्छ करून अंगणामध्ये रांगोळी काढायची आहे. त्याचबरोबर आपल्याला मुख्य प्रवेशद्वारावर हळदीचं लेपन करायचं आहे. आपले देवपूजा नित्यकर्म आटपून घ्यायचे आहे. आणि आपल्याला बघा, उद्या मंगळवार असल्यामुळे आपल्या कुलदेवीची सेवा देखील करायची आहे. उद्या श्रावणातील दुसरा मंगळवार आहे. तुमच्या देवघरामध्ये जर तुम्ही मंगल कलशची स्थापना केलेली नसेल तर तुम्ही ती देखील करू शकता. मंगल कलश असणं म्हणजे आपल्या कुलदेवीची कृपा असणं. त्यासाठी प्रत्येकाने घरामध्ये मंगल कलशची स्थापना करायची आहे. तर बघा, आपल्या घरात कुलदेवीची कृपा नाही, आपण वर्षानुवर्ष 2-3 वर्ष झाले तरी कुलदेवीला जात नाही, किंवा घरात लक्ष्मी टिकत नाही, वारंवार लक्ष्मी म्हणजे पैशाच्या अडचणी येत असतात, किंवा घरामध्ये प्रगती होत नसेल, अशा ज्या काही अडचणी आहे त्यासाठी आपल्याला हा 11 लवंगांचा अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे. तर बघा, आपल्याला ही नित्यकर्म झाल्यानंतर आपल्याला उंबरठ्याचं हळदीचं लेपन करायचं आहे. देवपूजा करायची आहे. तुमच्या देवघरामध्ये जर तुमच्या कुलदेवीचा टाक असेल, तुमची कुलदेवी कोणती असो, तुळजा भवानी, रेणुका, किंवा कोणतीही तुमची जी कुलदेवी आहे त्याचं टाक असणं खूप गरजेचं आहे. तर त्या लक्ष्मीच्या टाकाची आपण दररोज नित्यनेमाने पूजा करायची आहे. हळदी कुंकू व्हायचं आहे, मनोभावे नमस्कार करायचा आहे. तर आपल्या घरामध्ये कुलदेवीचा टाक किंवा श्रीयंत्र असेल तर आपल्याला त्यावर कुंकुमार्चन करायचं आहे. कुंकुमार्चन करत असताना तुम्ही नवर्ण मंत्राचा जप करायचा आहे. नवर्ण मंत्र तुम्हाला येत नसेल ते मी स्क्रीनवर देत आहे. हा नवर्ण मंत्र ओम ह्रीम क्लीम चामुंडायविचे या मंत्राचा जप करत आपण कुंकुमार्चन करायचं आहे. आपल्याला दुर्गा सप्तशतीचा एक पाठ करायचा आहे, म्हणजे अख्खा एक पाठ आपल्याला उद्या करायचा आहे. तुम्ही महालक्ष्मी अष्टकम देखील वाचू शकता. तर कुंकुमार्चन करत असताना वर्ण मंत्र महालक्ष्मी अष्टकम आपल्याला हे कुंकुमार्चन करायचं आहे. कुंकुमार्चन कसं करावे तर आपल्याला पाची बोटानी आपल्या जो कुलदेवीचा टाक आहे किंवा तुमच्या घरामध्ये श्रीयंत्र आहे त्यावर आपल्याला पाची बोटानी आपल्याला कुंकू असं अर्पण करायचं आहे. आणि अर्पण करत असताना नवर्ण मंत्राचा जप करा, किंवा तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ करा, किंवा तुम्ही महालक्ष्मी अष्टकम म्हणत असताना हे कुंकुमार्चन करायचं आहे. तुमच्याकडं टाक असेल किंवा श्रीयंत्र असेल तरच तुम्ही कुंकुमार्चन करायचं आहे. तुमच्याकडं जर फोटो असेल तर तुम्ही फक्त हळदी कुंकू वाहून मनोभावे नमस्कार करायचा आहे आणि अखंड आमच्यावर कृपा राहू दे अशी प्रार्थना करायची आहे. अशी ही सेवा उद्या आपल्याला करायची आहे. तुम्ही कुलदेवीच्या दरवर्षी सवाशिनी देखील घालायला पाहिजे. कुलदेवीचा कृपा आशीर्वाद राहतो. त्या अगोदर तुम्हाला दरवर्षाला आपल्या कुलदेवीच्या दर्शनाला जायचं आहे. कुळाचार्यची जी आपली कुलदेवी आहे तिच्या दर्शनाला जायचं आहे. आल्यानंतर आपल्याला सवाशिन देखील करायचे आहे. तर आपल्याला उद्या हा अत्यंत प्रभावशाली 11 लवंगाचा उपाय करायचा आहे. तर हा उपाय तुम्ही 3 सांजेला केला तर अत्युत्तम, कारण की ही लक्ष्मीचा टायमिंग असतो. त्यामुळे तुम्ही 3 सांजेची वेळ हा उपाय केला तरी चालेल. तुम्ही हा उपाय दुर्गाष्टमी किंवा नवरात्रामध्ये किंवा आपल्या जे काही विशेष स्थिती आहे त्या तिथीला केला तरीही चालेल. हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे. आपल्या घरावर कुलदेवीची अखंड कृपा राहते. आपल्या ज्या काही इच्छा आहे आपण खूप प्रयत्न करून देखील आपल्या इच्छा पूर्ण होत नाही, त्या इच्छा पूर्ण होण्यासाठी किंवा आपल्या मुलीचे लग्न जमत नाही किंवा शिक्षणात नोकरीत अडचणी येत आहे त्या इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही देवीला नमस् करून हा उपाय देखील करू शकता. अंगाचा हा अतिशय प्रभावशाली उपाय आहे तर तुम्ही नक्की करा. तर आपल्याला काय करायचं आहे, यासाठी आपल्याला संध्याकाळी 3 सांजेला दिवाबत्ती करायची आहे. आपल्या तुळशीला दिवा लावायचा आहे. आपल्या देवघरात दिवा लावायचा आहे. धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे. आणि आपल्याला देवासमोर आसन टाकून बसायचं आहे. आसन टाकून बसताना आपल्याला वाटीमध्ये 11 लवंगा घ्यायच्या आहे. ह्या लवंगा चांगल्या असाव्या.
तुटलेला किंवा फूल नसलेल्या नसाव्या अख्ख्या चांगल्या 11 लवंगा घ्यायच्या आहे आणि ती वाटी तिथे ठेवायची आहे. आपल्या आसनावर बसायचं आहे. आसनावर बसल्यानंतर तुम्ही काय करायचं आहे, एक लवंग हातामध्ये घ्यायची आहे आणि नवर्ण मंत्राचा जप करत ती लवंग आपल्या जो लक्ष्मीचा टाक आहे किंवा मूर्ती आहे तर त्यासमोर आपल्याला अर्पण करायची आहे. नवर्ण मंत्र असा आहे, ओम ए ह्रीं क्लीं चामुंडायबीचे. या मंत्राचा जप करत ती एक लवंग आपल्याला कुलदेवीच्या टाकासमोर किंवा मूर्तीसमोर अर्पण करायचे आहे. देठ हे आपल्याला देवीकडे करायचं आहे आणि जे फूल आहे ते समोर करायचं आहे. असा 11 वेळेस तुम्ही हा नवर्ण मंत्र म्हणत त्या 11 लवंग अर्पण करायचे आहे. स्त्रीला जर मासिक धर्म असेल तर तिने हा उपाय करायचा नाही. इतर घरातल्या कोणत्याही मोठ्या सदस्याला तुम्ही हा उपाय करायला लावला तरी चालेल. असा हा उपाय तुम्ही अत्यंत प्रभावशाली उपाय आहे तो तुम्ही नक्की करायचा आहे. आपली किती कठीणातील कठीण इच्छा आहे ती आपण लवंग अर्पण करताना देवीला सांगायचे आहे, मनामध्ये बोलायचं आहे आणि हा उपाय आपल्याला करायचा आहे. हा उपाय तिने सांगितलेला लक्ष्मी ऐच्या वेळेस करायचा आहे. खूप असा हा प्रभावशाली उपाय आहे. रात्रभर त्या लवंगा आपल्याला तिथेच ठेवायच्या आहे आणि दुसऱ्या दिवशी ह्या लवंगा उचलून तुम्ही एखाद्या देवीच्या मंदिरामध्ये जाऊन तिच्या चरणाशी अर्पण करा किंवा तुम्ही ह्या लवंगा आपल्या घरामध्ये लाल कपड्यामध्ये बांधून ठेवू शकता किंवा तिजोरीमध्ये ठेवला तरी चालेल. पण तुमच्या आसपास तुझा भवानी माता, रेणुका माता, कोणते देवीचं मंदिर असेल तर त्या तिथे जाऊन तुम्ही ह्या लवंग अर्पण केला तरी चालेल. तर हा उपाय तुम्हाला मासिक धर्म सुतक विटाळ असेल तर हा उपाय करता येणार नाही. तुम्ही पुढच्या दुर्गाष्टमीला देखील हा उपाय करू शकता. तर अशा प्रकारे 11 लवंगाचा अतिशय प्रभावशाली उपाय तुम्ही नक्की करायचा आहे. आणि वर्षातून एकदा आपल्या कुलदेवीच्या दर्शनाला जायचं आहे, तुमच्या मुलांना घेऊन जायचं आहे, सहकुटुंबाने तुम्ही कुलदेवीचं दर्शन घ्यायचं आहे. तिची कृपादृष्टी कायम तुमच्यावर राहील. तिथे गेल्यानंतर तुम्ही देवीची ओटी खंडनारायण ओटी भरायची आहे, गजरा फूल हार वगैरे अर्पण करून तिचा अभिषेक करायचा आहे, मनोभावे तिचा मानसन्मान करायचा आहे. असे हे उपाय केल्याने कुलदेवीचा कृपा आशीर्वाद राहतो. घरामध्ये कधीच ती आपल्याला अडचण येऊ देत नाही. कितीही कठीण इच्छा असेल ती पूर्ण करते. लक्ष्मी स्थिर राहते. त्यासाठी वर्षातून एकदा कुलदेवीच्या दर्शनाला तुम्ही आवर्जून जायचं आहे. तर हा 11 लवंगाचा अतिशय प्रभावशाली उपाय तुम्ही नक्की करा. कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा. श्री स्वामी समर्थ धन्यवाद.